नमस्कार कसे आहात आपण आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा खूप पॉवरफुल आणि युजफुल होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब क करायला कर विसरू नका चला तर पाहूया आजची पहिली ट्रिक आजची आपली पहिली ट्रीक आहे भाजीपाल्यासाठी मेथीची भाजी हिवाळ्यामध्ये खूप छान मिळते स्वस्त मिळते आणि ही भाजी खाल्लीच पाहिजे पण जर आपल्याकडं फ्रीज नसेल तर ही भाजी आपण जास्त दिवस टिकू शकत नाही किंवा आपण जर पॉलिथीनमध्ये जर बांधून ही भाजी ठेवली तर लवकर खराब होते त्यासाठी एक आपण युनिक ट्रीक पाहणार आहोत आपल्याकडं अशा कागदी पिशव्या असतात आपल्याला दुकानातून वगैरे मिळालेल्या असतात त्या पिशव्या टाकून न देता आपल्याला काय करायचं आहे ही मेथीची भाजी जी आहे न धुता धुतली तर भाजी खराब होते न धुता हिला अशी पॅक करून ठेवून द्यायची आहे जेणेकरून ही भाजी दोन दिवस तरी जशाला तशी राहते अजिबात ही सुकत नाही किंवा ही खराब सुद्धा होत नाही अशी कॅरी बॅग मध्ये आपल्याला अशी कापडी पिशवीमध्ये आपल्याला ह्याला थोडंसं पॅक करून असं त्याचं तोंड थोडंसं बंद करून अशी ठेवून द्यायची आहे अगदी जशाला तशी आपण जशी बाजारातून मेथी आणतो तशीच मेथीची भाजी जशाला या कागदी पिशवीमध्ये टिकू शकते तर ट्रिक कशी वाटली नक्की करून पहा यानंतरची आपली ट्रिक आहे किचनमध्ये खूप उपयुक्त येणार आहे आपल्याकडे असे आपले आपण जी काही क्रीम वापरतो त्याचे असे कव्हर खोके आलेले असतात आपण हे काय करतो सरळ सरळ फेकून देतो हे फेकून न देता आज आपण याचा खूप चांगला असा किचनमध्ये वापर करणार आहोत चला तर पाहूया का काय वापर करणार आहे याला आपल्याला अगोदर असं समोरून कापून घ्यायचं आहे आपल्याकडे चिक चिकट टेप असतो टेप असतोच टेपनं काय करायचं आपल्याला थोडासा याच्यावर टेप आपल्याला लावून घ्यायचं आहे कोणत्याही एका साईडनं टेप लावा म्हणजे आपल्याला हे यूज करताना खूप सोपं जाईल या पद्धतीनं टेप चिटकवून घ्यायचं आहे चला आपण याचा अद्भुत वापर काय होणार आहे ते पाहणार आहोत आपण किचनमध्ये काम करत असताना आपल्याला सवय असते की आपण काय करतो आपल्या हातात जी अंगठी रिंग वगैरे असते ती काढतो आणि कुठेही ठेवून देतो पण ही जर आपण रिंग कुठेही ठेवली तर आपल्याला अजिबात सापडत नाही त्यामुळे आपण हे ऑर्गनायझर बनवलेलं आहे रूल्स बनवलेलं आहे यामध्ये असं जर चिपकून ठेवलं आपण आणि जर स्वयंपाक करताना पटकन रिंग काढली आणि यामध्ये टाकली यामध्ये जर आपण ठेवून दिली तर आपल्याला शोधायची गरज नाही आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपण ठेवून दिली रिंग असो किंवा हातातल्या बांगड्या वगैरे पण असो जर थोडंसं मोठा बॉक्स घेतला तर आपण बांगड्या वगैरे पण ठेवू शकतो यामध्ये जर टाकली तर आपल्याला इकडे तिकडे शोधायची गरज नाही जेव्हा आपला स्वयंपाक होतो तेव्हा आपण त्यामधून काढून काड़, काढून आपल्या बोटामध्ये घालू शकतो जेणेकरून आपलं एखाद्या वेळा विसरलं तर खूप मोठं नुकसान होऊन जातं नुकसानही होणार नाही आणि आपलं किचनसुद्धा अगदी युनिक आणि ऑर्गनाईज राहील ट्रिक क ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपली या समोरची ट्रिक अशी आहे आपल्या घरी वॉश वॉश ब्रेशी सिंक सगळं सगळं सर्वांच्या घरी असतं पण काय होतं याच्यामध्ये काही काही गोष्टी फसून बसतात ज्या आपण हाताने किंवा काडीने कधीही काढू शकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरी जी कैची असते ती कैची अशी थोडीशी दूर आतमध्ये जाऊ शकते ती अशी आतमध्ये घालून त्याला थोडस असं हे करायचं आहे फस जेणेकरून फसलेल्या ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण निघतात हे जर असं थोडस चोकअप झालं सिंक आणि प्लंबरला बोलवलं तर नक्कीच चार पाचशे रुपये घेतल्याशिवाय तो वापस जात नाही तर आपण घरच्या घरी अगदी क्लीन करू शकतो या, यानंतर मी याच्यामध्ये दुसरा एक उपाय सुद्धा सांगणार आहे शिंक किंवा ब्रेसिनचा पाईप जो असतो आपला शिंकचा पाईप जो गेलेला असतो तो जर चोकअप झाला तर आपल्याला काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला समोरच्या व्हिडीओ सांग, व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तोपर्यंत आज आपण हे कैचीने जे काही फसलेलं असतं कधी कधी आपले केस वगैरे पण यामध्ये जाऊन फसतात तर ह्या कैचीच्या सहाय्याने आपण ते सुद्धा वेगळं करू शकतो शक्यतोवर सिंक वापरताना जाळी लावायची नाहीच जमली जाळी आणि एखादी वेळा आपण विसरून जातो जाळी लावायची तर आपलं हे खूप फसून बसतं साहित्य तर हे काढण्या तर हे काढण्यासाठी आपण कैचीचा नक्कीच उपयोग करू शकतो या पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमचं सिंक साफ करून पहा सध्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये वाटाण्याच्या शेंगा खूप स्वस्त आहेत आपण जर ह्या है स्वस्त आहेत म्हणून दोन तीन किलो तर नक्की घेऊन येतो पण ह्या दोन तीन किलो शेंगा आणून ह्या जर अशाच ठेवल्या किंवा याची जर वटाने काढून जरी ठेवले तर त्याला लवकरच मोड येतात आणि आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण वटाण्याची शेंगा खराब होतात तर ह्या खराब होऊ नये म्हणून याचे आपण वटाणे काढून ठेवणार आहोत पण हे वटाने काढायचं म्हटलं तर खूप जड जातं कारण जा आपले बोटही खराब होतात आणि वटाणे याच्यात वेळ पण खूप जातो तर त्यासाठी आपण आण सोपी ट्रिक वापरणार आहोत वटाण्याचे शे वटाणे वटाण्याच्या शेंगामधून वटाने बाहेर कसे काढायचे चला तर पाहूया आपल्याला एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं गुणगुण्या पाण्यामध्ये ह्या शेंगा काय करायचे आपल्याला एक पाच मिनटासाठी टाकायचे आहेत अगदी फक्त पाच मिनिट आपल्याला ह्या ठेवायचे आहे इथे तुम्ही जास्त पण पाणी घेऊ शकता कमी पण पाणी घेऊ शकता पाच मिनिटाच्या नंतर ह्या शेंगामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी काढून घेतल्याच्या नंतर ह्या शेंगा आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावर अशा घ्यायचे आहे आणि आता याच्यावर चार्जरची कमाल आपण पाहणार आहोत हे शेंगावर काय आहे असा वरून थोडासा कपडा टाकायचा आणि आपल्या जवळ जे चार्जर असते की नाही त्या चार्जरनं याला हळूहळू हळूहळू असं दाब द्यायचं आहे आपण इथे चहा गाळणी सुद्धा वापरू शकतो चहा गाळणीनं पण आपण असं हळूहळू हळू याच्यावर मारायचं आहे जेणेकरून वटाण्या वटाण्याचे शेंगामधले वटाणे न फुटता अगदी व्यवस्थित फक्त वटाणे बाहेर येतील चार्जरची खूप कमाल आहे यावर या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं हळूहळू हळू असं वटाण्यावर दाब देऊन घ्यायचं आहे वटाण्याच्या शेंगावर दाब देऊन घ्यायचं आहे चला आपण पाहूया यामधले वटाणे खरंच बाहेर निघालेले आहेत का तुम्ही पाहू शकता आता जे वटाणे शेंगामध्ये राहिलेले आहेत ते आपल्याला एक एक करून असे बाहेर काढायचे आहेत आणि या शेंगा शेंगायचे फुल आपल्याला बाहेर काढायचे आहेत आपण हे कपड्यामधून ताटात काढून घेऊया आणि याच्यामधले जे वटाणी राहिलेले आहेत या ज्या शेंगा राहिलेल्या आहेत त्या बाहेर काढून घेऊ आणि याची फोले सुद्धा बाहेर काढून घेऊ हे जे फोलं आहेत ते आपण फुलं काढून घेणार आहोत आता अगदी वटाणे अजिबात फुटलेले नाही आहे खूप छान असे वटाणे निघालेले आहेत आपण वटाणे वटाणे तर आणतो शेंगा तर आणतो पण हे आपल्याला स्टोअर योग्य पद्धतीने कसे करायचे हे माहीत नसतं आपण हे वटाणे सुद्धा करणार आहोत योग्य अशी पद्धत सांगणार आहे वटाणे जास्त दिवस स्टोर करून ठेवणे जेणेकरून चार सहा महिने तुम्ही वटाणे सहज वापरू शकता या पद्धतीने आपण स्टोअर करायची पद्धत पाहणार आहोत तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठलू कुठून कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून माझ्या लक्षात येईल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऑकॉन ऑन ठेवा या पद्धतीने हे आपले छान वटाने निघालेले आहेत एकही वटाना फुटलेलं नाही आहे फुट आता आपण याला स्टोर कसं करायचं हे पाहणार आहोत हे काय करायचं आपल्याला एखाद्या पॉलिथिनमध्ये असे वटाने भरून घ्यायचे तुम्ही म्हणाल की आम्ही तर पॉलिथिनमध्येच ठेवतो मग याच्यात कोणती नवीन पद्धत तर चला आपण हे वटाणे स्टोर कसे करायचे आणि जास्त दिवस कसे टिकतील हे पाहूया असे प्लास्टिकच्या प्लास्टिकमध्ये वटाने भरून घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये पूर्ण आपल्याला असे पूर्ण याचं याच्यातली जी हवा असते ती आपल्याला हवा बाहेर काढायची आहे मी परत एकदा दाखते दाखवते याचं हे जे तोंड आहे ते हे तोंड पूर्णपणे आपल्याला असं बंद ठेवायचं आहे आणि हळूहळू याला पाण्यामध्ये थोडंसं असं हे करायचं आहे जेणेकरून यामधली पूर्ण हवा निघून गेली पाहिजे आणि ह्या पद्धतीने आप जर आपण वटाने ठेवले तर नक्कीच कमीत कमी तुम्ही चार सहा महिने हे वाटाणे असेच वापरू शकता आणि जर हे तुम्हाला असे चार सहा महिने वापरायचे आहेत तर आपल्याला एक काम करावं लागेल याला आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवावं लागेल कारण साध्या फ्रीजमध्ये सा ठेवले तर तुम्ही आठ पंधरा दिवस वापरू शकता पण जर चार सहा महिने जर वापरायचे आहेत तर वरच्या फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवायचे चला आपण आता याला कसं ठेवायचं पाहणार आहोत बाजारामध्ये आपल्याला आपल्याला बाजारामध्ये अनेक फ्राऊझन असलेले पदार्थ मिळतात त्यापैकी सुद्धा आहेत तर यामध्ये फक्त आपल्याला एक करायचं आहे पॅक करताना व्हॅक्यूम पॅक पॅक करायचे आहेत जेणेकरून यामध्ये कसलीही हवा गेली नाही पाहिजे जर तुमच्याकडं वटाणे जास्त असतील तर तुम्ही जास्त पाणी घ्या कमी असतील तर कमी घ्या तर यामधली पूर्ण हवा बाहेर निघालेली आहे एवढंच करायचं आहे याचं तोंड पूर्ण पॅक करायचं आहे आता आपण काय करणार आहे हे असेच न ठेवता आपण एखाद्या डब्यामध्ये पॅक करून आपल्याला काय करायचं आहे हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहे ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद